नजर लगवा तू जा नजर बेटली। टिक टिक वाजते डोक्यात, धड़ धड़ वाढते ठोक्यात। माझा आवडतं गाणं आहे। कभी जमी कधी नभी संपते अंतर। अहो छोटी मालकीण काय करताय, खिडकी का खाली घेताय? असू दे, किती छान वाटतंय बघ बाहेर। हा बरोबर आहे, खरं तर खिडकी खाली घेतल्यावरच प्रवासाची खरी मजा येते। बघतो दादा। हा आओ, हे असं कसं झालं? एक मिनिट मी काढतो। हे तुझं मंगळसूत्र, लाखो रुपयांचे हिरे जरी याच्यावरून उधळून टाकले ना तरी याची किंमत कमी नाही होणार। ही तुझी ताकद आहे रेवा, ही ढाल आहे तुझी आयुष्यभराची। हे कुंकू आणि हे मंगळसूत्र निघाल। मी बघतो कुठे गेला सनी। थांब, मी पण येते। महाराज फलाहार। शंभो शंभो, अण्णा तुमच्या घरची लक्ष्मी रुसली आहे। लक्ष्मी म्हणजे तुमची मुलगी। नाव काय तिचं? रेवती। रेवती, ती या घरातून गेली आणि तुमच्या मुलाचे कष्टाचे दिवस सुरू झाले। त्याच्यावर वारंवार संकट येऊ लागले। आता ते का झालं हे माझ्यापेक्षा तुम्हालाच अधिक माहीत आहे। ती जे आहे ते सांगतो, तुम्ही तिला खुश ठेवायला हवं। ती आयुष्यात सुखी कशी राहील, संसारात आनंदी कशी राहील याचा विचार करायला हवा, तरच काहीतरी होईल। घरच्या लक्ष्मीला दुखावणं म्हणजे संकटांना निमंत्रण देण्यासारखं आहे आणि हे माझं विधान आहे। जर ती दुःखी झाली तर कमावलेली ही सगळी संपत्ती अशी निघून जाईल। एक बोलू? हो बोला। काय आहे, आमच्या अण्णांनी एवढी संपत्ती कमावली आहे, एवढी लक्ष्मी कमावली आहे की आमच्या पुढच्या 7 पिढ्यांनी रोज उधळायची म्हटली ना तरी संपणार नाही। मग लक्ष्मी जायची कसली भीती? हा अहंकार आहे। तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, याच अहंकारामुळे रावणाच्या लंकेचं दहन झालं आणि तशीच गत तुमच्या या चांदूरकर बंगल्याची आणि साम्राज्याची व्हावी असं वाटत असेल तर मला काहीच फरक पडत नाही। तुमच्या भल्यासाठी म्हणून मी सांगायला आलो। माझं काम आहे तुम्हाला सांगणं, पटो ना पटो ही तुमची इच्छा, पण सदसद विवेक बुद्धीने विचार कराल तर तुम्हाला मी काय म्हणतो आहे हे नक्की पटेल। अण्णासाहेब, तुम्ही सूज्ञ आहात म्हणून तुम्हाला एकच सांगतो,
तुमच्या घराचं सुख टिकून राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या लक्ष्मीला पुन्हा आणावं लागेल, नाहीतर अनेक संकट तुमच्या दारावर कधी ठोठावतील हे तुम्हालाही कळणार नाही. आम्ही हे जे काही बोललो हे ब्रह्मवाक्य आहे याची प्रचिती तुम्हाला येईलच, त्या उपर आम्ही स्वतःहून काय म्हणावे येतो आम्ही. महाराज शंभो हे प्रसाद म्हणून इतर सगळ्यांना वाटून टाका. निदान दूध तरी घेऊन जा. आमचे इतर भक्त आमची वाट पाहत असते त्यामुळे आम्हाला गेलं पाहिजे. तीर्थ म्हणून तुम्ही हे दूध इतरांना देऊन टाका, आम्ही पुन्हा कधीतरी येऊ. शंभो अण्णासाहेब नमस्कार. काय झालं जगदाळे, परत कशाला आलात? जावय बापूंनी म्हणजे श्रीधर साहेबांनी पुन्हा एकदा दूध समितीचा हिशोब मागितलाय. तुम्हाला काय सांगायला हवं का? हिशोब आमच्याकडे आहेत म्हणून सांगायचं. अहो पण ते म्हणाले की मला हिशोब हवाच आहे म्हणून, आता काय करणार? असं त्याला काय हिशोब द्यायचा तो आम्ही देऊ, तुम्ही निघा. येतो म्हणणार सर. आत्ताच महाराज म्हणाले ना रेवाला खुश ठेवायला हवं. आता रेवतीला खुश करायचं तर जावे बापूंचं ऐकायला हवं. मी असं म्हणत होतो जी मुलगी आमच्यासाठी मेली आहे तिचं नाव या घरात पुन्हा पुन्हा का घेता? हा अपशकून नाहीये का? अहो पण बस काहीही झालं तरी या घरात पुन्हा तिचं नाव घ्यायचं नाही. तनी अरे कुठे गेला? हा दादा. अरे काय कुठे गेलास तू? हो गाडीचा टायर पंक्चर झाला आपल्या. असं आहे का? मी स्टेपनी चेंज करून घेतो तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या. इथे कुठे जेवण? हा काय हॅपी सिंगचा ढाबा, मस्त ढाबा आहे, चांगलं जेवण भेटत. बरं चल तू स्टेपनी बदलून घे, मी आलोच. ओके दादा. हॅपी सिंगचा ढाबा, खाओ पिओ ऐश करू. चला छोटी मालकी ऐश करू. श्रीधर पण आपली बॅग घेऊया ना. अहो बॅग कशाला, जेवायला चाललोय आपण. नको नको श्रीधर, आपली बॅग आपल्या बरोबर असावी रे. अहो छोटी मालकी, तो सनी आहे ना इथे आणि बॅग गाडीतच राहील, गरज वाटली तर तो लॉक करून येईल. अहो चला मस्त पंजाबी जेवणाचा आस्वाद घेऊ. तुम्हाला चालतं ना हे असं ढाब्यावर वगैरे जेवले? मला तर खूप आवडत. मी कधी ढाब्यावर जेवले नाहीये. अण्णा नेहमी आम्हाला मोठ्या हॉटेलात घेऊन जायचे, पण मला आवडेल. आवडेल ना, मग झालं तर आज मस्त आडवा हातच मारू जेवणावर. चला सनी. आदा तुझं झालं की गाडी पार्किंग मध्ये लावून घे आणि जेवून घे. ओके दा. बोला सर, काय आवडायचं ते सांगतो, वाचून सांगतो. छोटी मालकी वाचून घ्या, बोलवतो तुला. थांब श्रीधर, आपण मिनरल वॉटर मागूया. छोटी मालकीन, मी शेतकरी माणूस आहे, आपण काय कुठल्याही गावचं पाणी पिऊ शकतो आणि जो माणूस कुठल्याही गावचं पाणी पितो तो कुठेही राहू शकतो, त्यामुळे मी माझ्यासाठी साधंच पाणी सांगतो, तुमच्यासाठी मिनरल वॉटर सांगतो. ए बेटा थांब थांब थांब, मी पण हेच पाणी पिऊ. अहो पण माझा धनी जे पाणी पिणार तेच म्या बी पिणार. वा वा, डायरेक्टच लागला बघा पाणी. ही सासी में हम शामिल हो सकते हैं क्या? म्हणजे काय 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 हवंय तुम्हाला? आम्ही इथे बसू शकतो का? इथे कशासाठी? इथे कुठेच जागा नाहीये, इफ यू डोंट माइंड की हम यहाँ बैठे. अच्छा असं झालंय का ते? हो बसा ना प्लीज. बसा बसा. वन मिनिट. हा जनू तुम इधर बैठो, मैं आता हूँ. हेलो आई एम राज. हेलो. आणि मी सिमरन. हेलो. मी श्रीधर. मी रेवती. ओ व्हेरी क्यूट डार्लिंग. एक मिनिट एक मिनिट, राज आणि सिमरन म्हणजे तुम्ही काय शाहरुख खान आणि काजोलचे फॅन आहे का? डीडीएल च्या सारखं. आय एम शाहरुख फॅन. जानू खूप भूक लागली आहे, काही ऑर्डर करूयात ना. छोटी मालकी ना, तुम्ही पण सांगा की काहीतरी खायला. हो मालकी. हो आणि ती पण छोटी मालकी. लग्न आधी होते, लग्नानंतर नवरा बायको.
आमच्या सारखं तुमचं लव्ह मॅरेज आहे का? नाही, लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज. शादी के बाद भी तो प्यार बढ़ता है, हाँ ना जानू? जानू, तुम्हें सर्दी हो गई, अभी ना हम एक गर्मा गर्म सूप पिएंगे, ओके? तुम्ही काय याच्याने स्पोर्ट भरता का? नाही मग काहीतरी खायला सांगूयात ना. ए बेटा, ऑर्डर घे बाबांची. बोला साहेब, काय घेणार? एक वेज मंचाव सूप. व्हेरी नाईस. एकच आणि ते 1/4? आमचं टोमॅटो सूप 1/2. हां, आमचं क्लिअर आहे, टोमॅटो सूप. वा, ढाब्यावरच्या जेवणाची मजाच वेगळी आहे. तुम्ही पण खाऊन बघा की. नाही नाही, कशाला ना हो, आमचा चाललंय, चालू द्या व्यवस्थित. तुमचं पण चालू द्या. श्रीधर, छोटी मालकी काय करताय तुम्ही? हे करताय तसंच कर. अहो कशासाठी? इथं करतायत, करू दे की त्यांना. आपण आता करून बघ. काहीतरी भारी आहे तुमचं. आपण करतो. बापरे, लय भारी जेवण झालं. पण मला एक जेवण चालू असताना तुमचं ते मध्ये मध्ये काय चाललं होत? असं करून करून तोंड दुखायला लागलं माझं. अरे पण फिरायला आलोय ना, थोडं एन्जॉय करायचं. असं आहे का? मग हे बघा, लोक बघतील म्हणत की काय. छोटी मालकीन, आपली कार कुठे आहे? कार गायब झाली. काय सनी, नाहीये इथं कुठे. श्रीधर, अरे तू येणार म्हणून म्हणाला ना. हो तेच की, पण दिसत नाही. तरी मी तुला सांगत होते, बॅग गाडीतून काढूया म्हणून. आता गाडी पण गेली आणि बॅग पण गेली, हे सगळं तुझ्यामुळे झालंय श्रीधर. माझ्यामुळे काय झालंय? मला काय स्वप्न पडलं होतं की गाडी गायब होणार आहे म्हणून? आणि एवढंच होतं तर गाडीतून बॅग काढून घेऊन जायची होती. तू बोललास म्हणून मी काढली नाही बॅग, नाही तर चिडला असतास माझ्यावर. मी कधी चिडतो का तुमच्या रुगी? काही बोलताय तुम्ही. श्रीधर, त्याला फोन करून बघ ना कुठे विचार. फोन गाडीतच राहिला माझा. वा, आता काय करणार आहोत आपण? गाडी पण गेली आणि बॅग पण गेली, सगळं सामान गेलं आपलं आणि या सगळ्या अनोळखी जागेत. अहो तुम्ही शांत बसता का जरा? थांबा ना जरा, काहीतरी डोकं चालव तुम्ही. ही बघा आली गाडी. दादा काय रे सनी, तुला अक्कल आहे का? कुठे गेला होतास तू? इथेच तर होतो, पंक्चर काढायला गेलेलो. बरं झाली का दुरुस्त? होत आहे. बघितलं का, आपण ज्या माणसावर विश्वास ठेवतो तो कायम खराच असतो. काय रे सनी? हो दादा, चला. अरे आता शिकलो नवीन. अहो काय झालं, हॅपी सिंगने पण जेवण भारी का उघडलंय, त्याला पण एक. मालक, पार्टी पोहोचली इथं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू? आमच्या नावाने बुकिंग आहे इथं. एकच मिनिट, डिटेल्स तुमच्याकडे. डिटेल्स? हा तेच. हे बघा, हम्मा. कुमार, वेलकम. हाऊ आर यू बेबी? आय एम गुड सर. यस. Oh yes, do it little fast. Do it little fast. Okay, okay. आमचं पण बघा ना जरा, आम्ही आधी आलो. हो पण तुम्हाला वेळ लागेल जरा, डिटेल्स भरायचे. Hi dude, I'm Kumar Dolbe. काय? कुमार डॉल्बे. डॉल्बे डॉल्बी? हा. अरे वा, भारी नाव आहे. कारण आपली आवाजातच ओरिजिनल डॉल्बी आहे ना, सो ऑल पीपल कॉल मी कुमार डॉल्बे. मी श्रीधर, माय वाईफ रेवती. ओके ओके. यस
Sign? Oh, yes, signature. Signature most important. These are your keys. Thank you, thank you. Guys, let's go. Hamma, 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 yeah, hamma, 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 yeah, hamma. Bag? Bag? हाँ छोटी मालकी ने तबाह होती ना अपनी अरे इतने से होती कुड़े गली इस तरह मंत्र माला वट्टे ऐसा मानुष घूम के लासल रूम में दे नहीं पढ़ा सुन साविस दिल नहीं आप बोले excuse me ये तो बैग होती हम ची I think our bag is misplaced what और सामान ढूंढ ले रहे होते तो बैग होती कुड़ी तेरे घूम के लाभ होते क्यों माला वट्टे चोरी लगे लासना चोरी no way sir हम चाहे थे ऐसा कहीं घड़ूच शकत नहीं म्हणजे आमचं रिसॉर्ट खूप फेमस आहे मी सांगतो तुम्हाला इथं पायाशी ठेवलेली बॅग आहे ती गायब झाली अचानक म्हणजे चोरीलाच गेली असणार ना नाही आम्हाला वाईट वाटतंय की तुमची बॅग हरवली आहे आम्ही शोधून देतो कुठेच जाणार नाही त्या एक मिनिट तुम्ही इतक्या कुली कसं बोलू शकता आमचं लगेच चोरीला गेलंय आणि तुम्ही इथेच ढिम्म उभ्या आहात मिस्टर तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगताय तर तुम्ही हॉटेल फेमस असल्याच्या काय गोष्टी करताय प्लीज काहीतरी हालचाल करा Or else I will make sure that this will get updated on social media. मग बघा तुमचं हॉटेल किती फेमस होत आहे. कस्टमरचं लगेज कसं काय मिसप्लेस होऊ शकतं? मॅडम मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा अशा गोष्ट आमच्या रिसॉर्टमध्ये नाही घडत आणि कदाचित दुसऱ्या एका कस्टमरनी त्याची बॅग समजून तुमची बॅग नेली असेल. आम्ही शोधतो मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा. आता तो ग्रुप आला होता ना इथे काय नव्हतं त्यांचं ते हो सर ते मिस्टर कुमार डॉल्बी सिंगर आहेत ते हा डॉल्बी डॉल्बी मला वाटतं त्यांचं कोणीतरी माणूस घेऊन गेला असणार आमचं लगेज ते कुठल्या रूम मध्ये राहतात नाही सर आता ते हॉलमध्ये रिहर्सल करतात हॉलमध्ये गेलेत का ठीक आहे थँक्यू चला Rocking. Yes, where's my mic? Okay. Yes, hello, mic check. Hello. Hey, get it? How was it? Sound? No sound? Hello, mic check. Hello. Mr. Dolby. Who is this? Oh, yes, young man. nice outfit. Oh, I'm going to tell you. I'm going to tell you what's going on. की बॅग तुमच्यातलाच कुणीतरी चुकून घेऊन आलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ती माझी बॅग आहे दिस इज मायर हो नाही दादा चुकून तुमच्यातलाच कुणीतरी आमची बॅग घेऊन आला होती आमचीच बॅग नाही 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 ती माझी बॅग आहे तुम्ही ऐका दादा माझा ती माझी बॅग अरे काय करू डॉल्बी डॉल्बी अरे डॉल्बी अरे पाणी आहे डॉल्बी काय डॉल्बी काय अरे हा तर विशुद्ध झाला हे डुडे काय केलंस अहो आम्ही काहीच नाही केलं ते त्यांचंच पडले आम्ही फक्त ही आमची बॅग घ्यायला आलो होतो अहो मॅडम डॉल्बीने सांगितलं होतं ना ही बॅग आमची आहे मग कशाने झटापट करायची गरज होती अहो मी काही नाही केलंय ते स्वतःहून पडले अहो झालं ना विशुद्ध ती बघा ती बॅग आमचीच आहे हे बघा हे सामान तुमचं आहे की आमचंच आहे ना सॉरी आमचा काहीतरी गैरसमज झाला पण आमची बॅग पण अशीच होती सेम अहो काय सॉरी बोलून काय फायदा तुमच्यामुळे आमचा डॉल्बी बेशुद्ध पडला अरे बाबरे बेशुद्ध पडले मला शंका आलीच होती ऑलरेडी 5 पेग रिचवले होते त्याच्यानंतर अजून घेतली असेल हे त्यांचं नेहमीचं नाटक आहे नशा करायची आणि मग असं बेशुद्ध पडायचं आज रात्री मोठा प्रोग्राम आहे हे नाही गेले तर मोठं नुकसान होणार आहे डॉल्बी आज थोडेच राहिले होते पण यांच्यामुळे बेशुद्ध पडला तो हो एक मिनिट तुम्ही सारखं यांचं नाव काय घेताय मी तुम्हाला सांगितलं ना ते त्यांचंच पडलेत यांनी काही केलेलं नाहीये अहो तुम्हाला तर माहितीच आहे ना मॅनेजर साहेब त्यांनी जरा आणि आम्ही तुम्हाला मगाशी हेही सांगितलं होतं की आमची बॅग गायब झाली ती बॅग शोधायला म्हणून आम्ही इथे आलो यांचा एवढा मोठा ग्रुप आहे आम्हाला वाटलं कुणीतरी घेऊन आलाय तेच बघत होतो आम्ही आणि सॉरी पण म्हटलं त्यांना ते झालंय त्याबद्दल तुम्ही सॉरी म्हटलात पण आज रात्री प्रोग्राम मध्ये मी तर लोकांना सॉरी बोलू शकत नाही ना एक तर आजपासून या रिसॉर्ट मध्ये या बँडला कॅम्पची बंदी येणार आणि यांच्यासोबत माझी पण नोकरी जाणार यांच्या जागी गाणार कोण हे वाजवणार आहे मी का तुम्ही श्रीधर छोटी मालकीने काय बोलताय तुम्ही मला कुठे गाता येत मी सांगते ते कर ठरलं तर आजच्या तुमच्या प्रोग्रामचा सिंगर श्रीधर देशमुख
नजर लगवा तुझा नजर भेटली। आता तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता, त्यासाठी तुम्ही स्टार कुलाबा यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा।